कोरोना पाठोपाठ ब्लैक फंगस वर घरगुती उपायांचे मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. पाहूयात त्यामागचं सत्य. ब्लैक फंगस वर रामबाण उपाय. तुरटी हळद ठरतीये गुणकारी. काय आहे यामागचं सत्य? कोरोना पाठोपाठ आता आणखी एका आजारानं भारताला हैराण केलंय, ते म्हणजे ब्लॅक फंगस. डोळ्यांना होणारा हा आजार सध्या झपाट्यानं पसरतो. सध्या भारतात 10,000 रुग्णांना ब्लॅक फंगसनं ग्रासलं असून त्यातील मृत्यूचं प्रमाण 50% आहे. राज्य सरकार, डॉक्टर्स आणि रुग्ण या रोगाशी लढण्यासाठी शर्थीची लढाई लढतायत. त्यातच काही महाभाग सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये तुरटी, हळद, काळं मीठ आणि मोहरीचं तेल यांचं मिश्रण हे ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकर मायकोसिसवर रामबाण उपाय आहे असा दावा केला जातोय. तुरटी, हळद, काळं मीठ आणि मोहरीचं तेल यांचं मिश्रण हे ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकर मायकोसिसवर रामबाण उपाय. आमच्या व्हायरल सत्यच्या टीमनं याची पडताळणी केली, अनेक तज्ञांशी बातचीत केली, तसंच विविध ठिकाणून मेसेजची खातरजमा करून घेतली. त्यानंतर काय समोर आलं बघा. गंभीर आहे, त्याच्यामुळे त्याची जी ट्रीटमेंट असते, त्याचे जे उपचार असतात, हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन अतिशय काटेकोरपणे करावे लागतात. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अनेकदा सर्जरीज कराव्या लागतात आणि त्यामुळं अशा प्रकारच्या पर्यायी उपचारांना की जे सिद्ध झालेले नाही आहेत अशा गोष्टींना लोकांनी महत्त्व देऊ नये किंवा त्या गोष्टी आपल्याला आपल्यासाठी वापरू नयेत. तुरटी, हळद, काळं मीठ आणि मोहरीचं तेल यांचं मिश्रण ब्लॅक फंगसवर रामबाण उपाय नाही या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं सुद्धा हा दावा खोटा ठरवलाय. ब्लॅक फंगस सारख्या गंभीर आजारावर घरगुती उपचार करू नका असं सुद्धा PIB म्हटलेलं आहे. आत्तापर्यंत एन्फोटेरिसिन बी या औषधाचा वापर डॉक्टर उपचारात करताय. आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.